राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील प्रकल्पग्रस्तांचे अधिग्रहणाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा या मागणीसाठी बीआरएसपीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील प्रकल्पग्रस्तांना गेल्या 10 वर्षांपासून शेतजमीन अधिग्रहित करून शेतकऱ्यांना आतापर्यंत शेतीचा आर्थिक मोबदला दिला नाही. प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आले, धरणे आंदोलन करण्यात आले, अर्धनग्न आंदोलन करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. अजूनही अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीचा आर्थिक मोबदला मिळाला नाही. 205 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर यामुळे उपासमारीची पाळी आलेली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन 205 शेतकऱ्यांना शेतजमिनीचा आर्थिक मोबदला आणि नोकरी देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. बघूया त्याविषयी आंदोलनकर्त्यांनी लायू चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली आहे. रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून सुबई चिंचोली तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील 205 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांना आज 29 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आले असता गांधी चौक येथे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हे शेतकरी इथे आलेले होते. या शेतकऱ्यांना विनाकारण इथं ह्या सिटी पोलीस स्टेशनला घेऊन आले. हे 205 प्रकल्पग्रस्त गेल्या 10 वर्षापासून WCLने यांची जमीन अधिग्रहण करून यांना अजूनपर्यंत आर्थिक मोबदला व नोकरी दिलेली नाही. गेल्या 10 वर्षापासून हे शेतकरी ह्या WCL प्रशासनासोबत भांडण करत आहे, लढत आहे, तरी यांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही. या न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून आज 29 तारखेला कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्यास करीत आहेत आले होते आणि यांना ह्या सिटी पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेला आहे. एकत्र येऊन आम्ही सगळेजण येत आहे आले होतं. तर हे लोक पोलीस लोक येऊन सगळे आम्हाला सगळ्यांना तिथे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार होतो, तर हे लोक आमची तिथं लेडीज पोलीस नसताना हे पोलीस लोक आम्हाला गाडीमध्ये जबरदस्ती बसवत होते, हात पकडून इथे घेऊन आले आम्हाला. म्हणून आम्ही इथे येऊन बसून आहोत. आता यांनीच आम्हाला कलेक्टर साहेबांनाच इथे बोलवा होतं.